शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अगं थांब किंवा उगाच मला थांबू लागस. काय म्हणते ऐकून तरी घे. काय सांगताय सा? अगं जरा विचार कर. हे असं ओटसूट देवीकडे जाणं म्हणजे जरा उगाच उगाच चाललोय का आपण? अगं नाही तसं नाही. मग कसं आहे घरा मध्ये काय झालंय खावं घेणार तुला? वय परत ती घरात आली तर काय करायचं मग? देवींना त्यांना सांगितलं होतं की आपल्या वाटेला जाऊ नका म्हणून, तरी सुद्धा आपल्या घरी आली. पूजा काय करतील काय सांगावं? मग आपण कुणाकडे जायचं? दिव्याकडे जायचं ना. विजया अगं हे तीच लोक आहेत ना? अगं हो, ही तर तीच मुलगी आहे. अगं जोगेश्वरीने यांना आपल्या राज्यात राहण्याची अनुमती दिली होती आणि घर सुद्धा दिलं होतं. अगं हो, पण ते आता परत का आले तिकडे? कोणच ठाऊक. चल आपण त्यांना जाऊन विचार. चल ठीक आहे. पर मला बी असं म्हणायचं होतं की देवीसने असं सारखं त्रास देणं बरोबर नाही ना. मग काय करावं आपण? त्यांच्या बिगर कोण आहे आपल्याला या राज्यात? काय हो, कसं काय येणं केलं? अहो बोला काहीतरी. नाही म्हणजे तुमच्या राहण्याची व्यवस्था झाली आहे ना नीट? होय झाली आहे. तुम्हाला इथे व्यवसाय करता यावा, नीट काम करता यावं यासाठी देवी जोगेश्वरींनी धन देखील दिलं होतं ना. वयजी मग तुम्हाला आणखी काही हवंय का? अहो बोला. अहो संकोच करू नका. म्या सांगते, आम्हास्नी देवी आईला भेटायचं आहे जी. जोगेश्वरीला भेटायचंय तुम्हाला? उभय का? ते आम्ही त्यासनीच सांगू जी. काही समस्या आहे का? उभय जी आता देवी आई सामासनी वाट दावतेल बघा. पण आता जोगेश्वरी आणि देव त्यांच्या कक्षात असतील आणि त्यांचं काहीतरी महत्वाचं बोलणं सुरू असेल. आणि देव आत्ताच युद्धावरून आले. एकदा त्यांना भेटायचंय, नाही म्हणू नका सा. वय त्या नाही म्हणले तर आम्ही माघारी जाऊ की? बर आम्ही तिला विचारून सांगतो. तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. वय आहे देवी भेटतील ना. व मी पण तुला हेच सांगतोय जोगेश्वरी की तू जे हे म्हणतेस तस खरंच काही नाही आहे का? जाणवलं मला. ते माझी भक्त आहे, तिच्या मनात तशा कोणत्याच अपेक्षा नाही आहेत. मला ठाऊक आहे, म्हणूनच मी एक ठरवले आहे. काय? मी तुम्हाला वचन मुक्त करत आहे. त्यांना मी मळ्याच्या विषयी सांगितले हे बरं झालं. एका अर्थाने मनावरचं दडपण दूर झालं. मळ्याच्या मनात यांच्याबद्दल काहीही नाही आणि माझ्या बोलण्याने ती कदाचित दुखावली गेली असेल. एका भक्ताला त्याच्या आराध्यापासून असं दूर ठेवणं उचित नाही आणि म्हणूनच मी यांना तिला दर्शन द्या म्हणाले. मळ्याची भक्ती
फलद्रूप होईल. जोगेश्वरी, अगं कुठे होतात तुम्ही दोघी? अगं आम्ही इकडेच येत होतो. खरं तर मी तुमचीच वाट बघत होते. आमची? आणि ती कशाला? मला तुम्हा दोघींना काही महत्वाचं सांगायचं. काय झालं? पुन्हा देवांची भांडण वगैरे काही झालं का? मी सतत यांच्याशी भांडत असते असंच वाटतं का ग तुला? नाही, म्हणजे ती मळया येऊन गेली होती ना देव नसताना, त्याच्यावरून तुमच्या दोघांच्यात काही वाद झाले का असं? नाही, खरं तर त्याच विषयावर वार्ता करायला तुम्हा दोघींना बोलावलं. काय झालं बोलणं? जय विजय, मळयाच्या मनात यांच्याबद्दल जी भक्ती आहे ती अपार आहे हे जाणवलं मला. आणि मी तिच्याबद्दल जो विचार करत होते तो उचित नाही हेही जाणलं. आणि मग तू हे देवांना सांगितलंस का? होय, ती इथे त्यांना भेटायला आली होती हे सांगितलं मी त्यांना. मग काय म्हणाले देव? त्यांनी मला समजावलं आणि आलं ग सगळं माझ्या ध्यानात. आता माझ्या मनात तिच्याबद्दल काहीही शंका नाही. अगं, वाद नाही झाले आमच्या, उलट मी त्यांना वचन मुक्त केलं. तुम्ही तिला दर्शन द्या, तिच्या भक्ती मार्गात तिला योग्य ते स्थान द्या हे म्हणाले मी त्यांना. हे एक बरं झालं बघ. अगं, मला हेच सांगायचं होतं तुम्हा दोघींना, कुठे होतात तुम्ही दोघी? अगं, ते बाहेर नर्मदा आणि तिचे आई वडील आले आहेत. नर्मदा? हो, तुला भेटायचंय. मला ठाऊक होत त्या इथे मला भेटायला येतीलच. कसं काय? सांगेन नंतर. मग त्यांना घेऊन येऊ का? ज्या कक्षात न्यायनिवाडा होतो तिथे घेऊन या त्यांना. मी तिथेच येते. जे घडलं त्याच्यानंतर तुमचं इथे येणं मला अपेक्षित होतच. आता ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष हा लावावाच लागेल. आये अग, अजून कसं कोणी काय आलं नाही? पोरी, आता मला तरी काय ग ठाव आहे. म्हणजे देवी आपल्याला भेटायला तयार असतील नव? आता त्या आल्या बिगार आपल्याला कसं कळणार ग? काय झालं जी? आव अम्मासनीलाही काळजी लागून राहिली. हो हो, समजू शकते तुम्हाला काय वाटत असेल ते, पण तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमचा निरोप जोगेश्वरीला दिलाय. काय म्हणलं जी देवी? त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलं आहे. लय उपकार झालं जी तुमचे. कुठं भेटतील देवी? अग आहे, कुठं भेटतील म्हणजे काय विचारतीयस? त्यांच्या कक्षामध्ये भेटतील की ते? नाही. मग जिथे न्यायनिवाडा झाला होता त्या कक्षात. पर तिथं जायचं कसं? चला आम्ही तुम्हाला घेऊन जातो. बाई, thank you.
तुम्ही थांबा इथेच. जया गेलीये, जोगेश्वरी येईलच इतक्यात. जी राजवाड्यात तुमचं परत एकदा स्वागत आहे. देवी आई, तुम्हासनी भेटून लय बरं वाटलं बघा. तुम्हासनी भेटायचं हट्ट करून बसले होते ह्या दोघी. ठाऊक आहे मला, पण त्याआधी सांगा, जी जागा मी तुम्हाला राहायला दिली ती आवडली ना तुम्हाला? पाहिजे. आता काम शोधतोया ते बी गावत. नक्कीच मिळेल, तुमचीच कृपा आहे बघा. पर पण काय देवी आई, तुम्हासनी ठावा आहे की आम्ही इथं कशा पायी आलो आहे ती? चांगलंच ठाऊक आहे मला. देवी आई, त्या दगडाबाईनं आणि तिच्या भावानं आमचं जगणं अवघड करून ठेवलंय बघा. आम्ही हितवर आलो, आम्हाला वाटलं आमच्या मागे नाही यायची, पण हितवर सुद्धा आमच्या मागे मागे आली बघा. पण जोगेश्वरीने तर त्यांना चांगलीच समज देऊन पाठवलं होत. वय पर देवी आई, तुम्ही त्यांच्यावरती कृपा केली आणि त्यांना बी ह्याच राज्यात इथंच राहायला जागा दिली. अगं, त्यांनी विनंती केली होती तशी आणि मला ती मान्य करावी लागली. पर ते काय आमचे पाठ सोडत नाही बघा. म्हणजे ते तुम्हाला पुन्हा त्रास देत आहेत. पैजी, आम्ही दोघं सुद्धा काम हुडकायला म्हणून बाहेर गेलो होत. आमची पोरगी एकलीच घरात होती आणि घरात कोण नाही बघून ही दोघं घरात शिरली बघा. काय वय, आणि कवडं टाकून मंतरलेलं कुंकू बी आणलं होतं तिने माझ्या कपाळाला लावायला. वय देवी आहे, आणि तिला जे पाहिजे होतं ना ते झालं असतं. पर कुणास ठाऊ, एकदमच वारा आला आणि तिच्या हातातलं कुंकू जमिनीवर पडलं. तेव्हाच माझे मायबाप बी आलं बघ. म्हणजे तिला जे पाहिजे होतं ना ते मिळालं असतं. ठाऊक आहे मला, माझ्या सगळं ध्यानात येत होत. ती लोक तुला त्रास देत आहेत हे ध्यानात आलं होतं माझ्या. म्हणजे तू बसले समजत ठाऊ आहे देवी? होय. आणि त्याच्या पायीच तिच्या हातातलं कुंकू जमिनीवर पडलं बघा. म्हणजे म्हणजे तुमचं ध्यान होतं पुरीकर? असू दे, माझं सदैव ध्यान असेल हिच्यावर. अरे ही नंती आहे देवी. काय? त्या दगडबाईचं काहीतरी करा. पर ती का मागे लागली आहे आमच्या? ती तुझ्या मागे लागली आहे कारण तुझ्या पायाने साक्षात लक्ष्मी चालत येणार आहे. तुझ्या घरात लग्न करून जाशील, त्या घराला सुख समृद्धी लाभ. आणि हे माहिती आहे त्या दगडाबाईला, म्हणूनच इतका त्रास देते आहे तुम्हाला. परदेवी आई,
आता करावं तरी काय? तिला पुन्हा एकदा समज द्यावी का? नाही, त्याने काही घडणार नाही. मग तिला या राज्यातून घालून लावायचं? तसं समजणार नाही तिला, तशी सुधारणार नाही ती. पर देवी, असं जगावं तरी कसं आम्ही? हे तर होणारच होत, किंबहुना याच्यापेक्षा जास्त हानी पोहोचवण्याचा प्रयत्न देखील ती करेल. काय सांगताय साहेब? होय, काहीही घडू शकतं आणि त्यासाठी तुम्ही तयार राहा. म्हणजे जीवाचं बरं वाईट बी ते करायचं धाडस करणार नाही ती. का? कारण तिला ही हवी आहे. तिला नर्मदेचं लग्न तिच्या भावाशी करून द्यायचं आहे. देवी, देवी आता तुम्ही सांगा मी काय करावं? तुर्तास तरी ती काय करते आहे याच्यावर ध्यान ठेवायला हवं. विजया. काय जोगेश्वरी? आपल्या सैन्याला त्या दगडाबाईकडे पाठव आणि समजव तिला. पुन्हा जर असं काही घडलं तर खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणा. मी स्वतः जाऊन सांगेन त्यांना. उत्तम, त्यांना समजावून सांग. त्यांनी ऐकलं तर उत्तमच आहे. माझी खात्री आहे ते ऐकतीलच. मला नाही वाटत. त्यासनी तर ठाऊक बी झालं असेल ना की आम्ही इथं आलोय म्हणून. कळू देत तिच्या अशा वागण्यावर आम्ही कुठलंही पाऊल उचललं नाही असं तिला वाटायला नको. तुम्ही काळजी घ्या. पुन्हा जर असं काही घडलं तर खपवून घेतलं जाणार नाही. आणि जर तिने असं काही केलं तर मी तिला असं शासन करेन की ती असं काही करायचा विचार देखील करणार नाही. हे घडणार होतच, पण या क्षणी मी काहीच का नाही केलं? ह्याच वेळेस त्या दगडाबाईला शासन का नाही केलं? मी यांच्याशी बोलायचंय मला, पण कधी भेट होईल यांची? आता का जया विजया यांना संदेश पाठवायला सांगू? कुठे असतील हे? जोगेश्वरी, बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी तुमचाच विचार करत होते. आणि मी तुझा. माझा? होय. का? कारण मला असं वाटलं की कोणत्या तरी कारणाने तू अस्वस्थ आहेस आणि त्यामुळे तुझी भेट घ्यायचं ठरवलं. बरोबर ओळखलं तुम्ही स्वामी. मला खूप अस्वस्थ वाटत. म्हणजे माझा कयास खरा ठरला का? पण असं अचानक काय झालंय तुला? नर्मदा ती मुलगी तिच्या कुटुंबाला तू ह्या राज्यात राहण्याची अनुमती दिली. होय, तीच. आता तिने काय केलं? तिने काही नाही केलंय. जे काही केलंय ते दगडाबाईने केलंय. मी तुला आधीच म्हणालो होतो की ती दगडाबाई काही सुधारणार नाही. ती त्या मुलीचा माग सोडणार नाही. बरोबर होतं तुमचं.
नर्मदेचे आई वडील घरात नसताना ही दगडाबाई तिच्या घरात शिरली. ती तिला मंतरलेलं कुंकू लावायला निघाली होती, पण का कोणास ठाऊक वाऱ्याच्या वेगाने ते कुंकू खाली पडलं. स्वामी, मला सगळं जाणवत होत. बरं झालं वेळेवर नर्मदेचे आई वडील घरी आले आणि त्या दगडाबाईचा डाव फसला. म्हणजे धोका टळला आहे तर होय, पण तूर्तास दगडाबाई याच्यापेक्षा अधिक हानी पोहोचवू शकते असं वाटतंय मला. जोगेश्वरी, तुला त्रास कसला होतोय? स्वामी, मला एकाच गोष्टीचा त्रास होतोय. मला ठाऊक आहे ती दगडाबाई उपद्रव करणार, तरी मी तिला योग्य ते शासन न देता अजून एक संधी देते आहे. का करते आहे मी असं मला काहीच कळत नाहीये. माझं काही चुकलं का? तुम्ही हसत का आहात? हा प्रश्न तुला पडलाय हे उत्तम आहे जोगेश्वर. म्हणजे? म्हणजे अग, हा प्रश्न तुला पडला आहे हा एक संकेत आहे कि तू तुझ्या मूळ रूपाच्या स्मरणाच्या दिशेने जायला तयार आहे, कारण तुझा अंतर्मन तुला तसं सांगत. नाही, समजलं नाही मला. जोगेश्वरी, तुला एक योग साधना करायची आहे आणि तुझ्या कुंडलिनी शक्तींना जागृत करायचं. ही साधना करायला मी तयार आहे. शुभम भवती. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आत्ताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.